जे काही संघ मालक आहेत ते फार महत्त्वाची भूमिका या टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच बजावत असतात आणि आज टेनिस क्रिकेटला एक मोठी उंची लाभलेली आहे ती फक्त आणि फक्त आयोजक आणि स्पॉन्सर यांच्यामुळेच आहे असं जरी मी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेटने एक वेगळं वैभव निर्माण केलेलं आहे किंवा प्राप्त केलेलं आहे कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा जसं मगाशी निशांत यांनी सुद्धा म्हटलं की 1 लाखाची स्पर्धा अर्थात कॉमन झालेली आहे की काय असं बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं 2 लाख रुपयाचं पारितोषिक असतं त्याचप्रमाणे 5 लाख 10 लाख 25 लाखापर्यंत पारितोषिकाची स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो परंतु खऱ्या अर्थानं जो रोल असतो जो जी भूमिका असते ती संघ मालकांची असते कारण आपण 10 PL जरी पाहिली असेल तिथे 6 लाख रुपये एंट्री फी होती आणि ती सर्व एंट्री फी या स्पॉन्सर यांनी आपल्या खांद्यावरती उचलली होती बिग बॅश धमाका आपण पाहिला असेल 2023 वेस्ट बेंगॉलमध्ये झाला तिथे 65,000 रुपये एंट्री फी होती आणि 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक होतं तर इथे सुद्धा आपण पाहतोय तब्बल 1 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तर या सर्व स्पॉन्सर्स आणि संघ मालकांचं मी हार्दिक स्वागत करतोय त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि या सामन्याकडे वळतोय पुन्हा एकदा चलिए दोस्तों फिर से एक बार हम मैदान में चलते हैं सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं खैर मकदम करता हूं वेलकम करता हूं स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे बापदेव खंडाले बनाम नागाव 11 इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष जारी है हालांकि टॉस जीता था अली दादा पुरस्कृत बापदेव खंडाले टीम ने और नागाव 11 संतोष राहुल की टीम को बल्लेबाजी करने के लिए यहां पे न्योता दिया दावत दी है पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक चौके के साथ शुरुआत की है और वीरेंद्र सेवा की याद ताजा की है इस पर दबा स्विच हिट और ये स्विच हिट के साथ बहुत ही स्वीट हिट भी नजर आता हुआ गेंद फिर से एक बार डीप बैकवर्ड पॉइंट सी मारेगा के बाहर 4 रन इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद दी गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और बाहर की तरफ कट होकर निकल गई उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी शरीर से दूर अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास था गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं जी हाँ तौसीफ की इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद दी ठिकाने पे गेंद दी और बल्लेबाज बहुत ही सेंसिबल क्रिकेट कर खेलते हुए दिखाई दिए अच्छी गेंद का उन्होंने सम्मान किया ढीले हाथों के साथ उस गेंद को स्क्वायरले की दिशा में मोड़ा था अपने कलाई का इस्तेमाल किया था और स्क्वायरले के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन यहां पे चुरा लिया है इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 9 रन इस पर दबा 30 गज के दायरे को तोड़ा है शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए प्रतियोगिता के लिए ऑफिशियल अंपायर हम देख सकते हैं विशाल पाटिल सर मैन फ्रॉम पनवेल उसके साथ संकेत ढोले सर मैन फ्रॉम थर्ड और हमारे गुण लेखक मयूरेश सारंग
और मेरे साथी समालोचक निशांत पाटिल, उसी के साथ डीजे मास्टर लवेश कार्तिक ऑडियो की जानिब से और यूट्यूब के जरिए से tenniscricket.in के माध्यम से नंदन घरत, विराज पाटिल मेन कैमरा पर, सार्थक घरत, मनीष कुमावत, ये सारे टेक्नीशियंस मैदान के बाहर कार्यरत और अपना काम बखूबी अंजाम देते हुए, इन सभी टेक्नीशियंस और सारे सहकारी हमारा, हमारे जो सहकारी है उनका मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं केतन, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। केतन ने अपनी गेंदबाजी में अमूलाग्र सुधार लाया है। ये देखिए पहली गेंद बहुत ही जबरदस्त, बिल्कुल ठिकाने भी दी, ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के बाहर ललचाया, वहां से कट करने की कोशिश, उसमें काफी हद तक सफल आयाम एक्शन। हालांकि ये खिलाड़ी 12वें खिलाड़ी के रूप में हमारी बाजू में बैठा करते थे, मगर आज मुख्य अस्त्र इस खंडाले टीम के। जी हाँ, फिर से एक बार बढ़िया गेंद थी, बिल्कुल चक गए थे, मगर तकदीर वाले रहे बल्लेबाज, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, विकेट कीपर के ऊपर से गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4। अपने आप को समझाया है, बहुत ही मेहनत की है। ये देखिए फिर से एक बार लाजवाब गेंदबाजी, शॉर्ट फॉर्मेट गेम किस तरह से गेंदबाजी करनी चाहिए और उसके लिए क्या क्या करने की जरूरत है, ये इस खिलाड़ी ने बखूबी समझा है और बहुत मेहनत की है और इसी वजह से आज इस मुकाम तक आ पहुंचे हैं। केतन ने इस साल काफी प्रभावित किया है, इसके पहले 12वें और 13वें खिलाड़ी के रूप में हमारे बाजू में इन खिलाड़ियों के ये नाम बताने के लिए बैठा करते थे, मगर आज कमाल की गेंदबाजी करने की वजह से ये लीजिए, वाह भाई वाह, नजरों में आंखों में यहाँ पे धूल झोंकते हुए केतन नजर आ रहे हैं। सामने से गेंद निकल रही है मगर बल्लेबाज समझ में बल्लेबाज के नहीं आ रहा है कि किस तरह से यहाँ पे खेले। इस ओवर में 4 गेंदे उन्होंने की है, 3 गेंदे बिंदी और एक तकदीर का चौका, मगर इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में, ये लगता हुआ करारा छक्का। और इसी वजह से बल्लेबाज ने जैसे ही गेंद ओवर पिच मिली उसका पूरा फायदा उठाया। जी हाँ, मगर फिर से एक बार अपने ट्रैक पर लौटते हुए केतन इस ओवर में लाजवाब गेंदबाजी करते हुए नजर आए। हालांकि गलती तो इंसान से होती है, क्योंकि कहते हैं कि इंसान गलतियों का पुतला है, एक गलती जरूर हुई थी और बल्लेबाज ने उसका पूरा फायदा उठाया, हाफ वॉली बनाकर मिड विकेट के ऊपर से उड़ाया था उस गेंद को 6 रन के लिए और एक तकदीर का चौका इस ओवर में हमें देखने को मिला। कुल मिला के इस ओवर में 10 रन खर्च किए हैं केतन ने, पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, ये भी यहाँ पे भूलना नहीं चाहिए। अब 30 गज का दायरा हटने के बाद बाउंड्रीज को निकालना बहुत ही मुश्किल हो सकता है, क्योंकि देखिए डीप पॉइंट वहां पे तैनात किया है, उसी के साथ एक डीप कवर। अब यहां से एंड बदल चुका है और इसी वजह से एक डीप मिड विकेट, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर, लॉन्ग ऑफ की दिशा में भी एक फील्डर है और डीप कवर और 30 गज के दायरे के अंदर एक मिड ऑन और उसके साथ एक शॉट मिड विकेट, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन और एक शॉट पॉइंट, ये फील्डिंग यहां पे सजाई गई है।
अब मिडॉन के फील्डर को दूर भेजा गया है वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, काउ कॉर्नर भी हम कह सकते हैं। और इस बीच नए गेंदबाज आए हैं जीतू। जीतू अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं राइट हैंडेड बल्लेबाज के लिए। बल्लेबाज धनंजय दो चौके के साथ खेल रहे हैं 9 रन बनाकर, जबकि राहुल पाटिल एक चौका एक छक्के की सहायता से खेल रहे हैं 11 रन बनाकर। जी हाँ, इस पर दबा फ्लिक किया है मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर जो थे वहां पे ढूंढ लिया फील्डर को, सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ ये पहला छटका लगता हुआ धनंजय पाटिल के रूप में फर्स्ट विकेट डाउन। अतिरिक्त रन और रनों की संख्या हो चुकी है 25 रन, 25 रन ऑन स्कोर कार्ड, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, जीतू राइट आर्म राउंड द विकेट। आहा, इस मर्तबा सही लंबाई और सही दिशा, सही लाइन एंड लेन से अगर गेंदबाजी करेंगे तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, कम से कम बड़े स्ट्रोक से महरूम कर सकते हो, और उसका उत्तम उदाहरण यहाँ पे पेश किया है जीतू ने। लगातार दो गेंदे यहां पे बिंदी की है। जी हाँ, इस मर्तबा बल्लेबाज तैयार थे, इनसाइड आउट गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए दर्शक दीर्घा में। पंकज नाकवा के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। पंकज नाकवा लगातार दो गेंदे बिंदी आने के बाद इस गेंदबाज को पहचान चुके थे, परख चुके थे कि किस तरफ गेंदबाजी करने की यहाँ पे कोशिश करेंगे। जी हाँ, इस पर दबा आपने फिर गेंदबाजी में परिवर्तन किया और पंकज नाकवा छक गए, एक आसान सा कैच शॉर्ट कवर के फील्डर के हाथों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सुमित कौड़े स्ट्राइकिंग गेंद पर, मगर इस ओवर में गेंदबाज जीतू की तारीफ तो बनती है क्योंकि 4 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है जीतू ने और 7 रन खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, एक छक्का जरूर आया है मगर बल्लेबाजों को भी यहां पे उन्होंने आउट करने में कामयाब हुए हैं, और इसी वजह से नए बल्लेबाज को यहाँ पे खेलना इतना भी आसान नहीं होगा। जी हाँ, अच्छी गेंद थी, उसे कट किया है मगर शॉर्ट थर्ड मैन में फील्डर तैनात। खुद अली दादा देखिए शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्डिंग करते हुए हमें नजर आ रहे हैं और बहुत ही अच्छी फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं, जीतू की भी तारीफ बनती है। जी हाँ, इस मर्तबा यॉर्क करने का प्रयास किया था मगर बहुत ही खूबसूरती के साथ उसे इम्प्रोवाइज किया था बिहाइंड द विकेट, गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
यहाँ पे गेंदबाजों की भी तारीफ बनती है, बल्लेबाजों की भी तारीफ करनी पड़ेगी, क्योंकि चार गेंदें अगर अच्छी होती है तो दो गेंदें जो खराब है उन खराब गेंदों का पूरा समाचार लिया है, पूरा फायदा उठा लिया है बल्लेबाजों ने। इस ओवर में भी हमें यही देखने को मिला, एक खराब गेंद उसके ऊपर छक्का आया, उसके बाद अब यहाँ पे तकरीबन ओवर 20 गेंद थी उसे खेल दिया था फाइन लेग की दिशा में, चार रन वसूल किए, यानी चार गेंदें अच्छी आने के बावजूद जीतू ने इस ओवर में 10 रन खर्च किए, 11 रन खर्च किए हैं। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 10 रन, तीसरे ओवर में 11 रन। अब यहाँ पे फिर से एक बार केतन आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। इस ओवर में अब विकेट भी चटकाने होंगे, रनों से भी वंचित करना होगा और बल्लेबाज चाहेंगे कि इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बने, क्योंकि इसके बाद यहाँ पे मात्र 12 गेंदें खेलने का मौका मिलेगा और इन 12 गेंदों में कम से कम 20-25 रन बनाने होंगे। रनों की संख्या हो चुकी है 35 रन, अगर 55 तक स्कोर होता है तो एक सम्मानपूर्वक स्कोर, एक मजबूत स्थिति में नजर आएंगे बल्लेबाजी करने वाली टीम। जी हाँ, फिर से एक बार अपने इलाके में बल्लेबाज की आंखों में धूल झोंकते हुए लाजवाब गेंदबाजी, सटीक निशाना इसे कहते हैं, क्या कमाल की गेंदबाजी की है केतन ने, काफी प्रभावित किया है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही लंबाई, सही दिशा, गेंद को कट करने की क्षमता अगर आप में हो तो जैसे मैंने कहा कि किसी भी बल्लेबाज को आप बड़े स्ट्रोक से वंचित रख सकते हो। शानदार गेंदबाजी की है इस गेंदबाज ने, तकरीबन 5 गेंदें बिंदी की है, इस पर दबा कैच लपकने का मौका हो सकता था मगर मौका उनके हाथों से जा चुका है। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले हैं, एक रन मुकम्मल कर लिया मगर ये आसान भी नहीं था, क्योंकि गेंदबाज जब भी गेंदबाजी करते हैं तो उनका बैलेंस पूरी तरीके से बॉडी का जो आगे की तरफ होता है और उसे रिवर्स यानी विपरीत दिशा में लाकर उस गेंदबाज को गेंद को कलेक्ट करना, गैदर करना, कैच में तब्दील करना इतना आसान नहीं होता और यही हमें यहाँ पे नजर आया। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे पॉइंट के सर के ऊपर से खेलने का प्रयास था मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी और इसी वजह से शॉर्ट कवर की दिशा में फील्ड होती हुई नजर आई। एक ही रन यहाँ पे मिलेगा, एक एक रन अब बनाकर बल्लेबाजों के लिए ज्यादा फायदेमंद नहीं होगा जबकि गेंदबाजी करने वाली टीम के लिए फायदेमंद होगा और इसी वजह से बल्लेबाज चाहेंगे कि बड़े स्ट्रोक यहां से खेले मगर बड़े स्ट्रोक खेलने का मौका बिल्कुल केतन यहां पे गेंद बल्लेबाज को नहीं देते हुए दिखाई दे रहे हैं। कमाल की गेंदबाजी, चार गेंदों में अब तक केतन ने मात्र 3 रन खर्च किए हैं। थोड़ी सी अलग गेंदबाजी भी देखने को मिली, अपने टप्पे में भी परिवर्तन किया मगर यहाँ पे कुछ ऑफ कटर गेंदबाजी करने की कोशिश की मगर फिर से एक बार अपनी लाइन एंड लेंथ पर लौटना पड़ेगा। ये देखिए, फिर से एक बार लौटे उसी लाइन पर, वाह मजा आ गया केतन को देखकर आज। 5 गेंदों में मात्र 3 ही रन खर्च किए हैं केतन ने, थोड़ी देर बल्लेबाजों के लिए हालांकि द्विधा मनस्थिति में डाला था मगर फिर से एक बार अपने लय में लौटते हुए शानदार लाजवाब जानदार भन्ना। और यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है, जिस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनेंगे ऐसा लग रहा था बल्लेबाजी करने वाली टीम के लिए जरूरत भी थी, वहां पे मात्र केतन ने रनों को सुखा दिया है, 3 रन खर्च किए इस ओवर में और मैदान में पानी की मांग हो रही है। मैं हमारे वॉलेंटियर से गुजारिश करूंगा कि पानी मुहैया करवाया जाए क्योंकि सूरज की तपिश और उसके साथ सूरज की किरणों की वजह से मैदान में खेलते हुए थकावट महसूस कर रहे सारे खिलाड़ी और इसी वजह से पानी की मांग हो रही है। हमारे वॉलेंटियर्स से मेरी गुजारिश है जल्द से जल्द यहाँ पे पानी मुहैया करवाएं, एक ओवर अभी भी आना बाकी है। देखिए, पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 11 रन, तीसरे ओवर में 11 रन खर्च किए गेंदबाजी करने वाली टीम ने मगर चौथे ओवर में केतन ने लाजवाब गेंदबाजी की और मात्र 3 रन खर्च किए और 38 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, पानी मुहैया करवाइए, चले चलिए जल्द से जल्द। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 9.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, अगर इसी औसत से रन बनेंगे तो तकरीबन 48 या 47 रन हमें स्कोर कार्ड पर नजर आएंगे मगर क्या ये 47-48 रन काफी होंगे क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम को भी
हवा का साथ यहाँ पे मिलेगा और इसी वजह से अब बल्लेबाजी करने वाली टीम को इन छह गेंदों में कम से कम 15 से 20 रन बनाने होंगे और मजबूत स्थिति में अपनी टीम को लाकर खड़ा करना होगा। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है। हम चलते हैं फिर से एक बार एक सुमधुर संगीत सुनने के लिए हमारे डीजे मास्टर लवेश के पास। की है शाबिर भाई कुरैशी का भी मैं इस प्रतियोगिता की जानिब से तहे दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज प्रेम आए हैं। प्रेम से गेंदबाजी करनी होगी। राइट आर्म राउंड विकेट, पटकी हुई गेंद बाउंसर करने का प्रयास, काफी हद तक सफल। शानदार गेंदबाजी, प्रभावित किया था बल्लेबाज को क्योंकि ये टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई बल्लेबाज को चकाती हुई और उनके कंधे के ऊपर से निकल गई। वन बाउंस का यहाँ पे इशारा जरूर दिया है मगर एक गेंद को तो निकाल दिया है प्रेम ने फिर से एक बार। जी हाँ, इस मरतबा ओवर बीच गेंद हवा के जरिए से खेलना चाहते थे मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में कैच टपकने का मौका था। अच्छी फील्डिंग, लाजवाब थ्रो सीधा गेंदबाज के हाथों में और इसी के साथ दूसरे रन के लिए और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ही गिल्लियों को बिखेर दिया था और इसी वजह से दूसरा रन यहां पे दूसरे रन के लिए रन आउट हो गए बल्लेबाज। जी हां, इस पर तब हवा में उछाल कर खेला है, नो मैन्स लैंड। जी हां, किसी भी तरह का यहां पे कोई भी क्षेत्र रक्षक मौजूद नहीं है। गेंद वन बाउंस सीमारेखा के बाहर, चार रन के लिए। ये देखिए, ये बहुत ही शानदार शॉट था, इनसाइड आउट, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, हवा के साथ साथ और घटा के संग संग, छह रन के लिए। ये टीम अब नजर आती भी 49 रन्स ऑन स्कोर कार्ड, हालांकि अभी भी दो गेंदें आना बाकी है। दो बड़े स्ट्रोक हमें इस ओवर में देखने को मिले। फिर से एक बार हवा के खिलाफ खेला है मगर बल्लेबाज के शॉट में जबरदस्त जान दी। गेंद मिड विकेट के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई, छह रन के लिए। बनाकर खेल रहे हैं, राहुल पाटिल ने गियर को चेंज किया है। हालांकि इसके पहले रनों के लिए झगड़ रहे थे, स्ट्रगल कर रहे थे मगर अब देखिए एक के बाद एक बड़े स्ट्रोक, लगातार तीन गेंदों में तीन बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। फुल टॉस गेंद, नो बॉल करार दिया है। आम तो आम और गुठलियों के भी दाम। हालांकि यहां पे कैच दबाने का मौका था मगर
कैच लपकते भी तब भी यहाँ पे आउट नहीं दिया जा सकता था। यहाँ पे बल्लेबाजों ने दो रन मुकम्मल कर लिए हैं, नो बॉल के रूप में एक रन यानी मुफ्त के तीन रन मिलेंगे और ऊपर से यहाँ पे फ्री हिट भी आएगा। इसीलिए मैंने कहा था कि आम तो आम और गुठलियों के भी दाम, मगर बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे। राहुल पाटिल, जी हाँ, इस पर दबाव लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, मगर वहां पे केतन मौजूद। केतन की अच्छी फील्डिंग मगर थोड़ा सा खराब थ्रो, उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने और तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े, मगर तीसरे रन के लिए रन आउट के रूप में एक बल्लेबाज को मैदान से बाहर आना पड़ेगा। हमारी लेफ्ट हैंड साइड में, तो यहां पे आकर आपको बैठना है। अली दादा पुरस्कृत बापदेव खंडाड़े पहले बल्लेबाजी करते हुए, नागा विलेवन संतोष जी राउल इनकी टीम ने यहां पे 60 रन जोड़े हैं और जीतने के लिए 61 रनों का लक्ष्य यहां पे रखा है। 5 ओवर का यह मुकाबला होगा, मगर आज के पहले दिन का ये हाईएस्ट स्कोर हमें नजर आता हुआ। इसके पहले हाईएस्ट स्कोर 51 हमने देखा था, मगर अब यहाँ पे बल्लेबाज राहुल की वजह से, उनकी बल्लेबाजी की वजह से शानदार बल्लेबाजी देखने को मिली थी और उसी के कारण 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 61 रनों की जरूरत, और ये 61 रन बनाना इतना आसान नहीं है, मगर मुश्किल भी नहीं है। हर ओवर में 12.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, यानी हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो ये मैच जीता जा सकता है, और बड़े स्ट्रोक खेलने की क्षमता इन बल्लेबाजों में जरूर है, मगर आज यहाँ पे टिककर भी खेलना होगा और उसी के साथ साथ खराब गेंदों का समाचार भी लेना होगा, तब जाके अलीदादा पुरस्कृत बापदेव खंडाले इस मैच को जीत सकती है। देखते हैं, दो जब टीमें खेलेंगी तो एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, बेशक इसमें कोई शक और शुबा नहीं है, मगर अब यहाँ पे मैच में जरूर एक रोमांचकारी क्षण हमें देखने को मिलेगा। चलते हैं फिर से एक बार हमारे साथी समालोचक निशांत पाटिल की तरफ, मैं फिर से एक बार उन्हें दावत देना चाहूंगा माइक्रोफोन पर। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय, नागा विलेवन विरुद्ध अलीदादा पुरस्कृत बापदेव खंडाळे। या दोन्ही संघादरम्यान जेव्हा टॉस झाला तर टॉसचा कौल अर्थातच बापदेव खंडाळे या संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि क्षेत्ररक्षण करत असताना 5 ओव्हरमध्ये नागाव संघाने इथे तडाखेबंद तुफानी फलंदाजी केली आणि 5 ओव्हरमध्ये ते 60 धावा पूर्ण केल्या। 61 धावांचं लक्ष हे बापदेव खंडाळे संघासमोरती असणार आहे, कशा पद्धतीने पूर्ण करणार हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल, कारण बापदेव खंडाळे या संघाचा आपण विचार केला तर त्या संघामध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत ज्या खेळाडूकडे खूप चांगल्या पद्धतीचा क्लास आहे, खूप चांगला दर्जा आहे, चांगला क्रिकेट आहे, त्यातील एक नाव म्हणजे अर्थातच पप्प्या, ज्याने अलिबाग प्रीमियर लीगमध्ये जो फायनलचा संघ होता श्री अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव, या संघामध्ये पप्प्याचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल होता आणि त्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये जो प्रथम क्रमांक मारला त्या संघादरम्यान पप्प्याने खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ दाखवला, आणि आज मात्र वर्सोलीच्या मैदानावरती कशा पद्धतीने क्रिकेट असणार आहे, कारण समोरचा संघ सुद्धा आपण पाहिला तर त्या लेवलचा आहे, त्या दर्जाचा आहे, त्या संघामध्ये तुम्हाला चांगले गोलंदाज पाहायला मिळतील, चांगले फलंदाज तर तुम्ही पाहिलेच असाल,
तर आता गोलंदाजी कशा पद्धतीने होणार जिथे येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 61 धावांची गरज। सर्व मायबाप क्रीडा रसिकांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज संपूर्ण भारतामध्ये शिवजयंती अगदी थाटामाटाने साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे रायगडच्या भूमीमध्ये। आज आपण पाहिलं तर अलिबाग सारखं एक निसर्गरम्य ठिकाण जे अलिबाग तालुक्याने मोठमोठ्या व्यक्ती दिग्गज व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्राला भारताला दिल्या। अर्थातच आपण जर पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वडिलांचं जन्मगाव म्हणजे अलिबाग आहे। तसेच आदेश बांदेकर असतील, देवदत्त नागे असतील, त्याच वेळेला असे बरेचसे जे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, योगेश अग्रवकर याच वर्सरी गावचा आहे, त्याने सुद्धा खूप चांगलं नाव कमावलेलं आहे। वर्सोली गावाचं नाव, अलिबाग तालुक्याचं नाव ज्याने रोशन केलं आणि याच वर्सोली गावामध्ये एक भव्य दिव्याची स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे मैत्री चषक वर्सोली 2023 पर्व तिसरं। मुख्य आयोजक आदरणीय आकाश जिराणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस ॲडव्होकेट सुजय घरत, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य वर्सोली या दोनही मुख्य आयोजकांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। पंचांचा इशारा, रोनित नखवा पहिला षटक घेऊन येतोय। जिंकण्यासाठी येणारे 30 बॉल 61 धावांची गरज। 25 मिनिटे मात्र तुम्हाला 17 साठी दिली जातील। जर तुमची 4 षटकांसाठी 20 मिनिटं पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर एक खेळाडू मात्र 30 षटकाच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागेल, ही नोंद मात्र संघाने घ्यायची आहे। सलामीचा फलंदाज स्ट्राइकिंग वरती पप्प्या पाहतोय, तर नॉन स्ट्राइकिंग वरती फलंदाज यश ही जोडी मैदानामध्ये। पहिल्याच बॉल वरती पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न, इथे फ्लिक केला चेंडू, आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती बॉडीलेच्या बाहेर येतोय चौका। थँक्यू। 61 धावांची गरज आहे, त्यापैकी पहिलीच सुरुवात पॉझिटिव्ह अप्रोचने केलेला आहे, कारण पहिल्याच बॉल वरती इथे चौकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे, संघाचं देखील केलं। आणि ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा अशीच आहे मित्रांनो, तुम्ही जर चांगला स्टार्ट दिलात तर समोरच्या गोलंदाजांवरती प्रेशर येतो आणि त्या प्रेशरमध्ये कुठेतरी गोलंदाज चुकी करत असतात। तर पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आला रोनित नखवा, गोलंदाज इथे पाहतोय। यावेळेला मात्र चांगला फटका कोण काढलेला आहे, पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीने इथे फायदा उठवत असताना या बॉलवरती इथे क्षेत्ररक्षक आहे। काय क्षेत्ररक्षण केले त्या क्षेत्ररक्षकाला, नक्कीच 100 मार्क्स त्याला द्यावे लागतील 100 पैकी, कारण या बॉलवरती नक्की चौकार लिहिला होता, परंतु अंतिम क्षणाला इथे मात्र चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी इथे नक्कीच 2 धावा मात्र सेव्ह केलेल्या आहेत। संकेत थळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने अप्रतिम असा चेंडू अडवला आणि स्ट्रगल काय असतो, संघर्ष काय असतो किंवा शेवटल्या क्षणापर्यंत झुंज कशा पद्धतीने जायची असते हे खऱ्या अर्थानं संकेत थळेने दाखवून दिले। पहिल्या बॉलवरती चौकार, तर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 आलेली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला अगदी हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एक प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत। तिसरा बॉल मात्र डॉट येतोय। 61 धावांची गरज आहे, त्यापैकी पहिल्या 3 बॉलवरती इथे 6 धावा आलेले आहेत। प्रति षटकामध्ये तुम्हाला 12 ते 13 धावांची सरासरी ही बॅटिंग करणारा करताना ठेवायची आहे, त्या अनुषंगाने किंवा तो कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपल्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे। पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा रोनित नखवा, यावेळेला पुन्हा एकदा फसवलं जात आहे, चकवलं जात आहे, निगेटिव्ह पॉइंट इथे मात्र पकडला जातोय पप्प्याचा। फुटवर्क मुवमेंट या बॉलवरती अजिबात पाहायला मिळालं नव्हतं आणि त्याच कारणास्तव येथे गोलंदाज प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी व्हेरिएशन व्हरायटी ही मात्र बॅटिंग गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते। 4 बॉलमध्ये इथे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। अखोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीचा पंच पाहायला मिळतोय, चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार। पहिल्या 5 बॉल वरती बॅटिंग करत असताना धावफलकावरती 10 धावा आलेले आहेत, सरासरी आपल्याला 12 धावांची ठेवायची आहे, त्यापैकी पहिल्या 5 बॉल वरती 10 धावा आल्या।
मैंडेटरी पॉवर प्ले षटक मैदान मे मार्गस्थ है। गोलंदाज रोहित नकवर आइटम ओवर द विकेट पुनः एक सज्ज होते स्ट्राइकिंग वरती पपिया फुलटॉस बॉल होता इधे हल्क्या खेलने का प्रयत्न शतक है डायरेक्ट हिट सुधा के लिए परंतु यह बॉल वरती एक सिंगल धाव मात्र जमा हो पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला। बॅटिंग करत असताना धावफलकावरती येथे 11 धावा जोडल्या गेल्या आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना आता येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असणार आहे। 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना आता गोलंदाजांवरती थोडासा प्रेशर म्हणावा लागेल किंवा त्याच वेळेला या ठिकाणी गोलंदाज कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करताय कारण नागाव संघामध्ये सुद्धा खूप चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे खूप चांगला दर्जा आहे आणि खंडाळे संघाचा सुद्धा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तैनात आहे। याचा सुद्धा आपण विचार केला तर या सीजन मध्ये खंडाळे संघासाठी त्यांनी खूप चांगले योगदान दिलं ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेडिकेशन समर्पण सातत्याने दिलं आणि कमी वयामध्ये त्यांनी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं असा यश मात्र मैदानामध्ये पाहतोय। यंग टॅलेंट आहे अनुभव थोडासा कमी आहे परंतु म्हणतात ना की क्लास हा क्लास सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय तो क्लास आज मात्र या मैदानावरती दाखवावा लागेल जिथे जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल 50 धावांची गरज। अजून सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे शिल्लक आहे त्याच्यामुळे एका ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल। जर आपण ऑनसाईडला पाहिलं तर इथे दोन क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच एक आहे लॉंगॉनच्या दिशेनं तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मिडविकेट हे ऑन साईडला पप्पे आणि यश ही जोडी मैदानामध्ये नितेशने आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा नक्कीच जोडलेले आहेत। पहिलाच बॉल पंकज नागवा पहिलाच बॉल या ठिकाणी फुलटॉसचा वापर केला आणि फुलटॉस बॉल वरती येतोय षटकार। धावांचं लक्ष त्यापैकी 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या। पहिल्या बॉल वरती चुकीचा बॉल आपण मैदानामध्ये पाहिला कारण या ओव्हर मध्ये पंकज नकवा म्हटलं की एक कंजूस गोलंदाज आहे कित्येक मोठमोठ्या मॅचेस मध्ये मग ती डेची स्पर्धा असू द्या नाईटची स्पर्धा असू द्या लीग मॅचेस असू द्या प्रत्येक ठिकाणी त्याची बॅटिंग आणि बॉलिंग सातत्यानं भरत असते। क्रीडा भवन मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी ज्याने केली परंतु आता आपण इथे पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती एक षटकार आल्यानंतर आता पप्याला कुठेतरी रोखावं लागेल। इथे जर जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल तर विकेट घेणं हे फार महत्वाचं असणार आहे नागाव संघासाठी। पुन्हा एकदा खराब बॉल इथे पंचांकडे दाद मागितली पंचांचा इशारा येतो इथे मात्र नो चेडूचा आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। फ्री हिटची संधी मात्र पुन्हा एकदा असणार आहे पप्प्याकडे। 2007 साली हा नियम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आला। पहिलाच नो चेंडू हा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र तो खेळला गेला त्याच्यावरती षटकारामध्ये रूपांतर केलं आणि पहिला नो बॉल टाकण्याचा बहुमान सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली यांनी मिळवला होता। अकोटप्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने क्लासिकल फटका प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक चेंडू आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार। या सर्व प्रश्नांमध्ये आता पंकज नावका अडकलेला आहे। पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरकस अपील सुद्धा केली जाते परंतु इथे फक्त रनआउट आणि बीमर साठीच तुम्हाला रिव्ह घेता येणार आहे। फक्त बीमर आणि रनआउट या दोन गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह घेता येणार आहे बाकी अन्य गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह घेता येणार नाहीये याची दखल प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे। धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 22 आलेले आहेत। गोलंदाज पंकज नकवा यांनी खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला पण अगोदरचे चेंडू आपण पाहिले तर थोडेसे महागडे होते। पहिल्याच बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता नो बॉल सुद्धा टाकला होता परंतु आता खूप चांगला कमबॅक या चेंडूवरती मात्र धावा आल्याने डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न तिथे अर्थातच संधी होती परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मधून येणार तोपर्यंत एक सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल। 23 धावा धावफलकावरती या चेंडूवरती आपल्याला पाहिलं तर एकच धाव फक्त पाहायला मिळेल। जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष त्यापैकी धावफलकावरती 23 धाव आलेले आहेत। थोडासा महागडा म्हणावा लागेल कारण दोन षटकांची जी सरासरी आहे ती आतापर्यंत वसूल करत असताना बाबदेव खंडाळे संघ
या वेळेला बॅकवर्ड जाऊन पुन्हा एकदा काय फटका लगवलाय, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, क्वालिटी सर्व काही पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका, चेंडू बॉन्डलेच्या बाहेर येतोय, चौका. बाहेर येतोय चौका. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोनित नागवाने 11 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये पंकज नागवा थोडासा महागडा म्हणावा लागेल, कारण थोडेसे नो चेंडू किंवा त्याच वेळेला मोठे लॉफ्टी स्ट्रोक सुद्धा दिले. आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना ज्याने 20 धावा खर्च केल्या, तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा, येणारी 18 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये, जे अलिबाग तालुक्यामधील वरसोली गावामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा, अर्थातच प्रशांत शेठ नाईक आणि ऍडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचं मैत्रीचं नातं, अगदी राजकारणा पलीकडे जाऊन मैत्री कशा पद्धतीने जपावी, दोनही मित्रांमधलं मैत्री कशा पद्धतीने असते, प्रेम जिव्हाळा स्नेह कशा पद्धतीने असतात, हे खऱ्या अर्थानं दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे आपण या चषकाचं नाव मैत्री चषक 2023 पर्व तिसरं मात्र या ठिकाणी आपण घेत आहोत. आयोजकांचं खूप चांगल्या पद्धतीने कौतुक करतोय, कारण तुम्ही एक चांगला संदेश पोहोचवताय, राजकारणा पलीकडे सुद्धा जाऊन कशा पद्धतीने मैत्री करावी हा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अक्काजी राणे, त्याच वेळेला ऍडव्होकेट सुजयजी घरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक किंवा कलाक्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, ज्यांचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने बहरत गेलेलं आहे, त्या सर्वांचा मान सन्मान, त्यांचा यथोचित यथायोग्य सत्कार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं सर्व आयोजक करत आहेत. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. विशाल आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय, पहिलाच बॉल वरती या ठिकाणी खराब बॉल पंचांच्या माध्यमातून, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मात्र इशारा पाहायला मिळत नाही, या पंचाकडे दाद मागितले आणि इथे मात्र या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने फटका कोण काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल पकडलाय, जबरदस्त फटका, परंतु इथे मात्र नो अर्थातच फ्री हिट होता आणि त्याच कारणास्तव हा झेल मात्र इथे ग्राह्य धरला जाणार नाहीये. या झेलवरती मात्र नक्कीच तिथे एक धाव पूर्ण केली, 39 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये दोनही संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आता आपण पाहायला गेलो तर 50-50% हा सामना म्हणूया, कारण दोनही संघांकडे हा सामना झुकू शकतो. गोलंदाजी विशाळ आपण पाहतोय, विशाळकडे आता
पूर्णपणे जबाबदारी असणार आहे। या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू हा डॉट काढावा लागेल। पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिवर्स मध्ये त्याला सक्सेसफुल मात्र होतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे। एक सिंगल धाव या बॉलवरती दोन धावा पाहायला मिळतील, दोन धावेच्या सहा यानं संघाची धाव संख्या। धाव फलकावरती 41 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 41 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत। तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ, अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। 41 धावा, अजून 20 धावांची गरज आहे। आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज मात्र ही बॅटिंग करणारा संघ बापदेव खंडाळे संघासाठी असणार आहे। यावेळेला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये, कारण त्याला माहिती आहे आपण जर घाई केली तर कदाचित इथे मात्र एक रिक्स होऊ शकते। त्याच्यामुळे या धावा इथे आपण सिंगल किंवा डबल वरती फोकस केलं तर आरामात त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर इथे तोच क्रिकेट या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय। दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आतापर्यंत धाव फलकावरती 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 43 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद सुद्धा मागितली गेली, परंतु इथे मात्र चेंडू लीगल आहे, वैध आहे, कोणत्याही प्रकारचा अर्थातच या ठिकाणी इशारा येत नाहीये। 43 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत। अजूनही जिंकण्यासाठी आपण समीकरण पाहिलं तर इथे 18 धावेची गरज आहे। पुन्हा एकदा चेंडूवरती फ्लाइट दिली होती जरूर, पंचांकडे सुद्धा पाहिले, परंतु इथे फलंदाज मात्र हुशार आहे, कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी क्रीज सोडलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र इथे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आहे। चेंडू येतो डॉट, प्रत्येक डॉट चेंडू इथे वापसी करू शकेल नागाव संघाला। तर या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला वापसी करायची असेल, या सामन्यामध्ये वापसी करायची असेल, तर येणारा प्रत्येक डॉट बॉल हा तुम्हाला काही अंशी का होईना, परंतु या मॅच मध्ये वापसी करू शकेल। आतापर्यंत 43 धावा आलेल्या आहेत, जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेची गरज। आपल्याकडे चेंडू शिल्लक असणार 13 चेंडू आणि 18 धावेची गरज, म्हणजे अजूनही मॅच जर आपण पाहिली तर दोन्ही संघांकडे जाऊ शकेल। अंतिम बॉल असणार आहे, अंतिम बॉल जर डॉट आला तर मयुरेश मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे खऱ्या अर्थानं गोलंदाज करेल, कारण येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज। या आजच्या दिवसात जर आपण अनालिसिस बघितलं तर अमित दादा नाईक पुरस्कृत जे बारसदेव नौकारा संघ क्वालिफायर राऊंडसाठी पात्र झालेला आहे, आणि त्याच वेळेला एक राऊंड येथे जर पाहिलं तर नवजीवन दिघोडी हा संघ जिंकलेला आहे। यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न फसला गेला, प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळत नाही आहेत आणि 3 ओव्हरची मात्र सांगता झालेली आहे। येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये 9 धावेची सरासरी ठेवायची आहे। मयुरेश जर या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या तर खऱ्या अर्थानं नागाव संघ इथे पूर्णपणे वापसी करू शकेल। या षटकामध्ये धावा कमी देण्याची गरज बाबदेव भेसे संघाची। आपण जर एक पॉझिटिव्ह जर झोन पाहिला तर अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, एकही विकेट न गमावता सलामीची जोडी आतापर्यंत या धावा काढलेल्या आहेत। पार्टनरशिप फार महत्वाची असते, की जसं की संसारामध्ये नवरा बायकोची पार्टनरशिप चांगली असेल तर संसार चांगला होतो, क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की दोन फलंदाजांचं पार्टनरशिप भागीदारी चांगली असेल तर त्या टार्गेटपर्यंत आपण अगदी सहज पद्धतीने पोहोचतो। इथे समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज। या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह केलं जात आहे। संपूर्ण टेक्निकल टीम तसेच माझ्या समवेत या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेमध्ये रुणाल पाटील स्कोरच्या भूमिकेमध्ये आहे, त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्यांच्या प्रती मयुरेश सारंग यांनी सुद्धा संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं स्कोरिंगचं काम पाहिलं। यावेळेला पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा त्याचा पुरेपूर वापर केला आहे, पण तो तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि काय जबरदस्त झेल पकडलाय फलंदाज पप्या बॅक्टरी पवलिया।
मध्ये पूर्णपणे वापसी करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने नागाव इलेव्हन या संघाने केलेलं आहे। सचिन दादा राऊ यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय फिल्डिंग करत असताना आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम रॉय मात्र जाताना दिसत आहे। येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असताना आता गोलंदाज रोहित नकवा याने जरी पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा दिल्या असल्या तरी त्याच्याकडे प्रचंड वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे, त्याच्यामुळे त्याच पद्धतीची गोलंदाजी या मैदानावरती करावी लागेल। येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज असताना दुसरा बॉल राईट अमोर द विकेट, यावेळेला ऑन साइड ला मारायचा होता। बॅटची लीडिंग एज इथे शॉर्ट ठरवे मध्ये अप्रतिम असा झेल, फलंदाज प्रेम रॉय डकआउट स्वरूपात बाद होतोय। बॉल मध्ये कोणत्याही प्रकारची धाव न खर्च करता खऱ्या अर्थाने नागाव संघाला इथे मात्र पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे। आता आपण इथे बघितलं तर येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे। मध्यंतरी असं वाटलं होतं की बाबदेव खंडाळे संघ ही मॅच आरामात आपल्या बाजूने घेऊन जाईल की काय, परंतु भेदक मारा आपण पाहिला गोलंदाजीचा आणि त्याचमुळे आपण इथे जर बघितलं तर येणारे 10 बॉल मध्ये 18 धावेची गरज आहे। पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर, धावसंख्येत अतिरिक्त एकने भर। इथे एक एक धाव फार महत्वाची आहे, तुम्हाला सेव्ह करावी लागेल। अशा धावा जर तुम्ही दिल्यात तर कदाचित या स्पर्धेमध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल। समीकरण बघितलं तर येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असताना स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय योगेश पाटील। अप्रतिम असा फटका, फटक्यामध्ये काय जबरदस्त नजाकत, परंतु तेथे तर पंचांनी इथे पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, तर इथे आता पूर्णपणे टेक्नॉलॉजीने चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय हा खऱ्या अर्थाने दिला जाईल। परंतु हा जर षटकार अडला असेल तर त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण नागाव संघाची फिल्डिंग आज खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। योग्य तो डिसिजन आपल्याला मिळणारच आहे, टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे आपण चेक करू शकतो। आत्ताचा जो काळ आहे तो मित्रांनो डिजिटल आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑनलाईन दाखवली जाते, पूर्वी असं काही नव्हतं। पूर्वी जर एखाद्याने 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले असतील तरी तो परत पाहू शकत नव्हता, कारण त्यावेळी युट्यूब नव्हतं। परंतु आता तुम्ही जी बॅटिंग केली असेल किंवा चांगला क्रिकेट केला असेल तो तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या होणाऱ्या मुलांना सुद्धा दाखवू शकता, ही युट्यूबची खासियत आहे। कारण युट्यूब मुले बरंच काही मित्रांनो डेव्हलप झालेला आहे, तुमचा टेनिस क्रिकेटचा खेळ युट्यूब वरती असतो, तुमची लग्न, तुमचे हळद, तुमचा साखरपोडा, तुमचं बारसं सर्व काही युट्यूब वरती आता घेतलं जाते आणि ही खऱ्या अर्थाने एक चांगली प्रगती आहे। युट्यूबच्या टीम कडे फक्त पंचच असतील लक्षात घ्या, बाकी कोणी असेल तर बाहेर व्हायचं आहे। खेळाडूंना कुठल्याही आतमध्ये घ्यायचं नाही, लक्षात घ्या, कोणत्याही खेळाडूला आतमध्ये घ्यायचं नाहीये। मैत्री चषक वर्सोली 2023 पर्व तिसर, मुख्य आयोजक आदरणीय अक्काजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस, तसेच ॲडव्होकेट सुजय घरत, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य वर्सोली त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सदस्य, त्यांची टीम आहे, संदीप घरत, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वारडे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी आणि विराज नाईक या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। डिसिजन द्यायचं आहे, तर क्षेत्रक्षकाने एकदा जोरदार टाळ वाजवायचे मित्रांनो। अप्रतिम असा संकेत थळे, ज्याने अगोदरचा चौकार सुद्धा सेव्ह केला आणि आता इथे षटकार सेव्ह केलाय। पंच धावा सांगायचे त्या चेंडूवरती, एक धाव
एकच धाव मात्र पूर्ण केलेली आहे, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या 45, 45 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा काय प्रचंड वेग चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, पंचांकडे अपील आणि ते मात्र फलंदाज बाद. कधी चेंडू आतमध्ये वळवायचा प्रयत्न, कधी बाहेरच्या दिशेने वळवायचा प्रयत्न, आणि प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी व्हेरिएशन पाहायला मिळते. 8 बॉल 16 धावीची गरज. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार चेंडू, परंतु पंचांचे हात इथे जमिनीला समांतर. धावसंख्येत अतिरिक्त एक ने भर पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 15 धावीची गरज. रुनेत नकवा इथे पूर्णपणे फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे जर आपण रडार मध्ये किंवा त्या अर्थात स्लॉट मध्ये चेंडू दिला तर त्याचं रूपांतर नक्कीच पार्किंग लॉट मध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुला जर जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, तर प्रत्येक चेंडू हा गोलंदाजच्या बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज रुनेत नकवाचा पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी समीकरण पाहिलं तर 15 धावीची गरज असताना आता कशा पद्धतीने गोलंदाजी असणार आहे, अशा आता कशा पद्धतीने बॅटिंग असणार आहे हे पाहण्यायोग्य असेल. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 15 धावीची गरज. यावेळेला ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड फटका पाहायला मिळेल, कारण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू येण्या अगोदर इथे बॅट मात्र फिरली होती आणि समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 15 धावीची गरज. रुनेत नकवाने जरी अगोदरच्या ओव्हर मध्ये धावा दिल्या असल्या तरी सुद्धा आता त्याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा रुनेत नकवाकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे बॅट फिरवण्याचं काम केलं. लगातार दोनही बॉल डॉट पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये रंगत ही मॅच रोमांचकारी स्थितीमध्ये पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आपण आता समीकरण पाहिलं तर 15 धावीची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. मैदानावरती पाणी लगेच न्यायचं आहे आयोजक, आपण लगेच मैदानामध्ये पाणी न्यायचंय. या पुढे होणारा सामना नवजीवन दिघोडी विरुद्ध यातील विजयी सामना, विजयी संघ असेल त्याच्यामध्ये आपण इथे मॅच खेळणार आहोत. त्याच्यामुळे नवजीवन दिघोडी संघाचा कॅप्टन आपण लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आहे. लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. सर्व नवीन आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी किंवा युट्यूबच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत त्या सर्वांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असणारा सामना अलीदादा पुरस्कृत बापदेव खंडाळे विरुद्ध नागाव इलेव्हन, अर्थात सचिनजी राऊळ यांचा हा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना नागाव संघाने 60 धावा पूर्ण केल्या तर 61 धावांचं लक्ष हे बापदेव खंडाळे संघासमोर होतं. आणि आतापर्यंत आपण सिच्युएशन पाहिली तर आता बापदेव खंडाळे संघाला जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. या स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी मनमोहक आणि बहारदार चषक पाहतोय, ही चषक ऍडव्होकेट सुजयजी घरत, कैलासवासी विश्वनाथ नथुगर यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट सुजय घरत यांच्या माध्यमातून आलेले, त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच सामनावीराचे जे चषक आपण पाहतोय, हे चषक कैलासवासी विनय विश्वनाथ घरत यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट सुजय घरत यांच्या माध्यमातून आलेले आहेत, त्यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी जी मालिकेवरची सायकल आहे, ही सायकल आपल्याच अलिबाग तालुक्यामधील थळ गावातील एक डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व शाबीरबाई कुरेशी यांच्या माध्यमातून सायकल ही मालिकेवरीसाठी देण्यात आलेली आहे, त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक 150,000 आणि 25,000 अशी एकंदरीत 1,75,000 रुपयाची स्पर्धा आज मात्र वर्सुरीच्या मैदानावरती पाहतोय.
तर अंतिम ओवर घेऊन येते गोलंदाज अंकित पाटील कडे, संपूर्ण जबाबदारी आता सोपवलेली आहे या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार। सहा बॉल मध्ये 15 धावीची गरज असताना स्ट्राइक हेडवरती अजूनही सलामीचा फलंदाज तैनात आहे, ज्याच्या बॅट मधून आपण दोन चौकार आणि दोन दुहेरी धावा घेतलेल्या आहेत, असे एकंदरीत 12 धावेचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलं। तर येणारे सहा बॉल मध्ये 15 धावीची गरज असताना आता अंकित पाटील लाईन कशा पद्धतीने ठेवणार आहे, लेंथ कशा पद्धतीने ठेवणार आहे, फलंदाजाचं फोटो मुवमेंट कशा पद्धतीने असणार आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत ना तिथे पाहण्यायोग्य असणार आहेत। ऑन साईडला क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन देखील ऑन साईडला। पहिलाच बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय। एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, त्याच्यामुळे फ्री हिटची संधी सुद्धा असणार आहे आणि इथे हाच फायदा मात्र घ्यावा लागेल। सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नेहमीच म्हणायचे की ज्या क्षणावरून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षणावरून खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करा आणि तो मग तुमचं ते क्षेत्र अर्थातच क्रीडा स्पर्धेचा असू द्या किंवा आयुष्याचा खेळ असू द्या, तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणून जिंकण्याची आशा किंवा या ठिकाणी सुरुवात करावी लागेल। ती आता सुरुवात खंडाळे संघ करणार का? फुल टॉस बॉल, परंतु इथे परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये। एक धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि दोन धावा या बॉल वरती मात्र पूर्ण केलेल्या आहेत। फ्रीडचा बॉल होता, त्याच्यामुळे झेलबत होणार नाहीत फलंदाज। दोन बॉलच्या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 धावफलकावरती आलेली आहेत। येणारे पाच बॉल जिंकण्यासाठी आता 12 धावेची गरज, पाच चेंडू आणि 12 धावेची गरज असताना गोलंदाज अंकितने पहिलाच बॉल इथे नो फेकला होता, परंतु इथे मात्र आता चांगली वापसी पाहायला मिळेल। अजून सुद्धा टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळत नाही, कारण दोन्ही चेंडू फुलटॉस पद्धतीचे होते। पुन्हा एकदा पुढील बॉल अंकित पाटील सज्ज होतोय राईट अमोर द विकेट। यावेळेला पंचांकडे पाहिले जरूर, पंचांचे हात जमिनीला समांतर, अशा जर तुम्हाला क्रुशियल मोमेंटला तुम्ही अतिरिक्त धावा खर्च केला तर कदाचित तुम्हाला हार पत्करावी लागेल, कारण समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले। एक एक धाव फार महत्वाची आहे। येणारे पाच बॉल जिंकण्यासाठी 11 धावेची गरज। यश आहे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये। मी अजून सुद्धा हे सांगेन की जर नागाव संघाला जिंकायचं असेल तर आता विकेटवरती फोकस करावं लागेल, आणि खंडाळे संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू बॅटवरती घेणं हे फार गरजेचं असणार आहे। यावेळेला चांगला फटका घेऊन काढलेला आहे, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात। आज नागाव संघाला फिल्डिंग मध्ये 10 out of 10 मार्क्स द्यायला पाहिजे, कारण चौकार असतील, षटकार असतील किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये जी फिल्डिंग आहे ना ती खूप चांगल्या पद्धतीने आहे। आणि टेनिस क्रिकेटमध्ये दाखवून दिलंय की तुम्ही सामना फक्त बॅटिंग करून जिंकू शकत नाही किंवा तुम्ही गोलंदाजी करून जिंकू शकत नाही, तर फिल्डिंग करून सुद्धा तुम्ही सामना जिंकू शकता, हेच प्रात्यक्षिक नागाव संघाने दाखवून दिलंय। यावेळेला अप्रतिम असा फटका, फटक्यामध्ये ताकद, टायमिंग, सर्व काही अगदी अॅक्युरेट पाहायला मिळतोय। चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय, षटका। थँक्यू। धावफलकावरती धावा आतापर्यंत 57 आलेले आहेत, म्हणजे येणारे तीन बॉल जिंकण्यासाठी 4 धावेची गरज। तीन चेंडू आणि 4 आता जर इथे एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरू शकेल तो म्हणजेच गोलंदाज, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या आयुषनं इथे एक षटकार लगावला आणि मॅच मध्ये पूर्णपणे एक टर्न केलेली आहे। मॅच जिंकली तर टर्निंग मोमेंट हाच असेल जो षटकार आला। येणारे तीन बॉल 4 धावेची गरज, पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र जबरदस्त मॅच पालंबटे आयुषच्या माध्यमातून येतोय। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटका। खंडाळे यांच्यामध्ये आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळणार आहोत। विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि रुद्राक्ष कोळी जे या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षणचित्रे टिपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या शोभा असते। पण आता सेकंड होणार आहे त्या संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत।
चला बाबदेव खंडाळे आपण टॉस करून घ्यायचा आहे. एका बाजूला नवजीवन दिघोडी तर दुसऱ्या बाजूला बाबदेव खंडाळे दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आणि रुद्राक्ष कोळी यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. तर नाणेफेकचा गोल हा अर्थातच नवजीवन दिघोडी या संघाकडे गेला आहे. सामना चार ओव्हरचा असेल तर आपला प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय समोरच्या संघाची. तुम्ही आता बॅटिंग पाहिली असाल आणि चार षटकांचा सामना असेल, सेकंड ओव्हरचा सामना म्हटलं की तुमची वेगळ्या प्लॅनिंग वेगळी स्ट्रॅटर्जी नक्कीच असणार आहे. तर किती धाव संख्येच्या आतमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? चार ओव्हर तरी ग्राउंडच्या हिशोबाने तरी 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा. तसेच या स्पर्धेविषयी काही दोन शब्द नक्कीच ऐकायला आवडतील, कारण ही स्पर्धा म्हटलं तर